नंदुरबार नगरपालिकेतील सफाई कामगारांना अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आज पावे तो मान्य न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांची होणाऱ्या पिळवणूक संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना वाचा फोडली। यावेळी त्यांनी सफाई ठेकेदार करत असलेल्या भ्रष्टाचार संदर्भात माहिती दिली। नगरपालिका सफाई कर्मचारी हे काही कायमस्वरूपी तर काही कंत्राटी पद्धतीनं काम करीत आहे। यात कंत्राटी पद्धतीनं काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठेकेदार जादाचे काम करून घेत केवळ 6,000 किंवा 7,000 रुपये वेतन देत असतो। किमान वेतन अधिनियमानुसार सफाई कर्मचाऱ्यांना 16,554 रुपये मिळायला पाहिजे, मात्र हा मुजर ठेकेदार या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनात कपात करून केवळ 6,000 ते 7,000 वेतन देत असतो। सफाईचा कंत्राटी ठेका देताना कामगार विभागाने ठरवून दिलेलं किमान वेतन, त्याच्यानंतर किमान वेतन त्याला मिळालं पाहिजे। आजचं किमान वेतन हे 16,500 रुपये आणि या नंदुरबार नगर परिषदेचा कंत्राटदाराने ठेका घेताना किमान वेतनामध्ये ठेका घेतलेला आहे। किमान वेतनामध्ये ठेका घेऊन ते त्या ठिकाणी फक्त कर्मचाऱ्याला 6,000 रुपये पगार देत आहे आणि त्याच्याकडून आर्थिक पुरवणी केली जाते। हा जो लाखो करोड रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे ते इथे स्थानिक पदाधिकारी आणि जे अधिकारी आहे हे मिळून करताय असा माझा यांच्यावर आरोप आहे मित्रांनो। आणि किमान वेतनासोबत त्यांना पगारीस 4 सुटे दिल्या जायला पाहिजे। जे कामगार आहेत त्यांना 4 पगारी सुटे द्यायचे असतात किमान वेतनानुसार। त्याच्यानंतर त्यांचा GPF त्या ठिकाणी कपात झाला पाहिजे, त्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय कर कपात व्हायला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा दिली पाहिजे। ECIS योजनेखाली जी योजना आहे त्याच्याच खाली त्यांच्या कुटुंबाचं आरोग्याचं रक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ECIS योजनेमध्ये त्या वैद्यकीय विम्याचं क्षेत्र असतं ते सुद्धा त्यांनी मिळत नाही मित्रांनो। अशा गंभीर विषय आहे, अशा गंभीर विषयांवर वाचा कोंडण्यासाठी मी आपलं सहकार्य अपेक्षित आहे मला आणि आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या बहुसंख्येने आलात त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने माझ्या उपस्थितांच्या वतीने आपण खूप खूप धन्यवाद देतो मित्रांनो। शिवाय कुठल्याही कर्मचाऱ्याला हा कोरोनाच्या महामारीत संरक्षण साहित्य देण्यात आलेलं नाही। शिवाय या ठेकेदाराबाबत कुठलीही तक्रार करण्यात आली तर त्या सफाई कर्मचाऱ्यावर राजकीय दबाव टाकण्यात येत असतो। ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांना कुठलीही भविष्य निधी, व्यवसाय कर, वैद्यकीय सुविधा, गणवेश देखील देण्यात आलेले नाहीत। या मुजोर ठेकेदाराची जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत नागेश कंदारे, धनराज पिवार, आनंद जावडेकर कडोसे व प्रकाश सोलंकी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। 2018 पासून आजपर्यंत फक्त 4 ते 5 मागण्या आमच्या अशा होत्या ज्या त्यांच्या स्तरावरच्या त्यांनी त्या शासनाचे आदेश होते म्हणून त्यांनी मंजूर केल्या, परंतु जे इथं आमच्या 10 ते 12 अजून मागण्या होत्या ते इतक्या योग्य मागण्या होत्या त्याची आम्ही त्यांना GR बोलवले। उदाहरणार्थ शासनाचा जो कर्मचारी आहे मग तो कलेक्टर असो का सफाई कामगार असो सर्वांना शासकीय सुट्ट्या लागू आहे मित्रांनो। मग हा सफाई कर्मचारी का गुलाम आहे का? या सफाई कामगाराला नंदुरबार नगर परिषदेच्या सफाई कामगाराला गुलामाची वागणूक मिळते, त्याला सरकारी कोणत्या सुट्ट्या मिळत नाही। आठवडा सुट्टी ते कशी देतात? एक अर्धा दिवस काम करा, अर्धा दिवस सुट्टी घ्या, ही कोणती सुट्टी झाली? शासनाचा 27 सप्टेंबर 2016 शासन निर्णय आहे नगर विकासचा की सफाई कामगारांना राष्ट्रीय सार्वजनिक सुट्ट्या लागू कराव्यात आणि जर सुट्ट्या लागू करायच्या नसतील तर त्यांना वेतन द्या त्या दिवसाचं तुम्ही, असं दोघी गोष्टी यांना या मिळत नाही। जवळजवळ 1200-1300 दिवसाचं नुकसान या सफाई कामगारांचं वेतनाचं या ठिकाणी झालेलं आहे। 1200-1300 दिवसांच्या सुट्ट्या त्यांच्या या सफाई कामगारांच्या या नंदुरबार नगर परिषदेमध्ये इतका मोठा घोळ आहे की त्यांची आर्थिक जो पगार होता तो सुद्धा यांनी खाऊन घेतलेला आहे। MDTV साठी नीलेश चौधरी, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी।